भाजीपाला निर्यातीची आणि बाजाराची माहिती घेत आता सध्या आपल्याकडं जे वाहतुकीची परिस्थिती झाली असल्यामुळं आपल्याकडून भाजीपाला हा विमानामार्गे गल्फ कंट्रीजमध्ये किंवा आखाती देशामध्ये तसंच विमानानं युरोप देशामध्ये व रस्ते वाहतुकीनं ट्रक किंवा ट्रकद्वारा वगैरे आपल्याकडून शेजारच्या देशांना विशेषतः नेपाळ बांगलादेश पाकिस्तान अशा देशांना किंवा इवन अफगाणिस्तानपर्यंत आपल्याकडं रस्त्यानं भाजीपाला निर्यात होते. प्रामुख्यानं टोमॅटोची निर्यात होते आणि इतर भाज्यामध्ये म्हणजे गल्फमध्ये तर कारण मोठ्या प्रमाणावरती भारतीय कामगार आखाती देशामध्ये कामाला आहेत. केरळचे कामगार आहेत, महाराष्ट्रीयन आहेत, यूपी साईडचे आहेत, बिहारी आहेत, बरेच कामगार तिकडं आपल्या कामाला असल्यामुळं आपल्याकडच्या भाज्या हे लोक तिथल्या बाजारामधनं घेत असतात. त्यामुळं सगळ्या प्रकारच्या भाज्या ह्या आखाती देशामध्ये जातात. त्यामध्ये वांगी असेल किंवा भेंडी असेल, घेवडा असेल, काही लॉंगयार्ड बीन म्हणून आहेत, म्हणजे अशा वेगवेगळ्या भाज्या ज्या आहेत आपल्याकडं नियमित चालणाऱ्या भाज्या ह्या सगळ्या भाज्या गल्फ कंट्रीमध्ये जातात. त्यामध्ये कसं असतं युरोपच्या बाबतीत जर युरोप मार्केटचा आपण विचार करायचा झाला युरोपमध्ये कसं असतं थंडीच्या आता जर थंडीचे दिवस आहेत थंडी तिकडे फार कडक असते. कडक म्हणजे तिकडं बरेच दोन ते तीन महिने काही काही वेळा किंवा सूर्यदर्शन सुद्धा होत नाही आणि तिथं बर्फ पडत असतं. ज्यावेळी बर्फ पडत असतं त्यावेळी तिथं बाकी भाजीपाल्यासारखी पिकं येतच नाही किंवा त्या बऱ्याच भागावरती म्हणजे भाजीपाला वाढवताच येत नाही. मग या दरम्यान म्हणजे जवळजवळ ऑक्टोबरपासून ते मार्च एप्रिलपर्यंत तिथं भाजीपाला किंवा भाजीपाल्याची जी पिकं आहेत आपली ती सगळी वर्षाई प्रकारची असतात. प्रामुख्यानं भाजीपाला जो आहे म्हणजे 90-95% भाजीपाला पिकं ही त्यांचा कालावधी जो असतो एक महिन्याची काही असतं, 3 महिन्याची काही असतं, 5-6 महिन्याची असतात. पण आपल्याकडं म्हणजे कायमच एखाद्या भाजीपाल्याच्या म्हणजे भाज्यांच्या ह्याच्यातून फार कमी आहेत. जसं मी शेवगा वगैरे सोडलं तर बाकीच्या भाज्या ह्या सगळ्या हंगामी स्वरूपाच्या असतील. मग ह्या भाज्या त्या तिथं मिळत नाही, युरोपमध्ये वगैरे मिळत नाही. मग त्यासाठी आपल्याकडच्या देशातून म्हणजे आपल्यासारख्या देशातून त्यांना तिकडे घेत असतात. मग त्यासाठी त्यांना आपल्याकडून ज्या त्यांना आवडणाऱ्या भाज्या आहेत विशेषतः भेंडी आवडते, मिरची आवडते किंवा बाकी लॉंगयार्ड बीन म्हणून आहे किंवा इतर ज्या भाज्या आहेत तशा त्या देशांना आवडणाऱ्या ह्या भाज्या आपल्याकडून निर्यात केल्या जातात. आता ह्या निर्यात करत असताना याच्यामध्ये काही ते देश आहेत ते देश हे कीटकनाशक कृषीनाशकांचे अवशेष याच्यावरती फार जागरूक असतं. म्हणजे आपल्याकडं जे आपण औषधं मारतो ते औषधांचं अंश त्याच्यावरती राहू नये म्हणून त्यासाठी आपले वेगळे प्रणाली विकसित झाले आहेत. भारतामध्ये अपेडा ॲग्रिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट प्रमोशन अथॉरिटी म्हणून केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत म्हणजे कॉमर्स मिनिस्ट्री जी आहे केंद्राची त्यांच्या अंतर्गत आणि आपल्या ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री म्हणजे कृषी खातं जे केंद्राचं आहे यांच्यामार्फत हे एक संस्था कार्य करते शासनाची आणि ते एक्सपोर्टसाठी आपल्याला सहकार्य करत असते किंवा मार्गदर्शन करत असते. त्यांनी व्हेजनेट म्हणून एक कॉम्प्युटर प्रणाली विकसित केलेली आहे. जसं सगळ्यात सुरुवातीला ग्रेपनेट केलं किंवा युरोप गॅप म्हणून एक सर्टिफिकेट असते. युरोप गॅप म्हणजे प्रत्येक देशानं युरोपमधले जे देश आहेत त्यामध्ये ब्रिटन आहे किंवा इटली आहे त्यानंतर त्यांचे 15-18 देश आहेत युरोपमधले छोटे छोटे देश आहेत आपल्या महाराष्ट्रासारखे देश आहेत किंवा काही काही 2 जिल्ह्यासारखे आपलं सांगली कोल्हापूर जिल्हा मिळून 1 देश तयार होतो त्यांचा बेल्जियम वगैरे आहे तसे किंवा तिथले देश आहेत 18 बल्गेरिया आहे असे वेगवेगळे छोटे छोटे देश आहेत त्यांचे रशिया मोठा देश आहे. तर त्या देशांनी युरोप गॅप म्हणून एक प्रणाली विकसित केल्या आणि त्यांनी जे जगातले जेवढी जेवढी कीटकनाशक आहेत बुरशीनाशक आहेत संजीवक आहेत त्यांचे अंश कमीत कमी किती प्रमाणात राहायला पाहिजे म्हणजे ते पण किती असतात पीपीएम मध्ये पीपीएम तुम्ही शिकलाय पार्ट्स पर मिलियन तर त्या पीपीएम मध्ये जर विचार केला तर ते 0.001 किंवा अगदी 10 पीपीएम 15 पीपीएम 20 पीपीएम एवढ्या कमी प्रमाणात तिथे राहायला पाहिजे.
म्हणजे तेवढं कमी प्रमाण कसं असतं माहिती आहे, तुम्ही औषध नाही मारला आणि मागच्या पिकावर औषध मारलं असेल, म्हणजे त्या भाजीपाला लावायच्या अगोदर पिकावर औषध मारलं असेल, तरी सुद्धा त्याचा अंश नवीन पिकावर येऊ शकतो परिसरातल्या शेजारच्या झाडामुळं किंवा जमिनीतनं. तर एवढी काळजी ह्या युरोपसाठी, युरोपला तुम्हाला जर पाठवायचं असेल माल किंवा भाजीपाला पाठवायचं असेल तर ती काळजी घ्यावी लागते. आणि त्याकरिता मग तुम्ही जास्तीत जास्त म्हणून एकात्मिक कीड नियंत्रण करावं लागतं. त्यामध्ये म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला युरोप हे मार्केट जगात स्टँडर्ड मार्केट समजलं जातं. तुम्हाला दर पण फार चांगला मिळतो. अगदी भेंडीला दर 250-300 रुपये किलो मिळतो, 300 रुपये किलो पाठवायला खर्च 100 रुपये येतो आपण, 100 ते 110 रुपये एक किलो भेंडी पाठवायची म्हणजे खर्च विमानात. त्यामुळं युरोपचं मार्केट हे फार फायदा करून देणार असतं आपल्या देशात आपल्या शेतकऱ्यांना. तर त्याच्यासाठी त्यांच्या स्टँडर्डनुसार त्यांना जे तिथं पाहिजे आहेत त्या पद्धतीने आपल्याला इथं भाजीपाला तयार करावा लागतो. आणि त्यासाठी त्यांना तिथल्या बाजारात चालणारी भाजी ही आपण इथं तयार करावी लागते. त्याचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये अवशेषमुक्त भाजीपाला लागतो, म्हणजे कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांचं अवशेष कुठलेही त्याच्यावरती असू नये. कारण ती लोक आरोग्याच्या दृष्टीनं फार चिकित्सक किंवा काळजी घेतात, हेल्थ कॉन्शियस असं म्हणतात, हेल्थ कॉन्शियस. आणि तिथं हे जे आपण जे पाठवलं आहे भाजीपाला त्याचं इथं टेस्टिंग होतं युरोप म्हणजे त्यांच्या गॅपसाठी म्हणजे त्यांच्या मानांकनासाठी, मानांकन म्हणतात, त्याचबरोबर त्यांच्या लॅबवरती गेल्यावर सुद्धा चेकिंग होतं. आणि तिथं पास झाला आपला माल तरच ते तिथं उतरून घेतात. तुम्हाला परत फार मोठं डॅमेज झालं, नुकसान द्यावं लागलं, फार मोठं नुकसान होतं. त्यामुळं शेतकऱ्याकडे म्हणजे आपल्याकडे काही अडचणी येतात त्या शेतकऱ्यांच्या ह्या प्रामाणिकपणामध्ये येतात. म्हणजे चुकून एखादा औषध मारतो, वातावरण बदलले म्हणून औषध मारतो, तर ते काळजी घेणे सगळ्यात महत्वाचे असते. मग त्याचबरोबर आता आपल्याकडं म्हणजे बांगलादेशला जर पाठवायचं झालं किंवा बांगलादेशमधून काही मागणी आली असेल तर तिथं आपल्यासारखंच भाजीपाला जातो, ते त्यांचं चेकिंग एवढं स्ट्रिक्ट नसतं. इवन गल्फमध्ये पाठवायचं असेल, गल्फमध्ये म्हणजे आखाती देशात पाठवायचं असेल तरी एवढं मोठं चेकिंग नसतं. बाकीचे इतरही देश आपल्या देशाकडून असा भाजीपाला रशियासारखे देश सुद्धा भाजीपाला वापरत असतात. आणि हे एक्सपोर्ट होण्यासाठी प्रामुख्याने कारण काय, तर तिथली भौगोलिक परिस्थिती आणि आपल्याकडली भौगोलिक परिस्थिती. आणि त्यामुळं तो हंगामामध्ये जो गॅप पडतो त्यावेळी त्यांना ताजा भाजीपाला मिळण्यासाठी आपल्याकडे एक्सपोर्ट होतो आणि एक्सपोर्ट करताना आपल्याला चान्सेस जास्त मिळतात. मग जसं तुम्हाला सांगितलं आपल्याकडनं व्हेजनेट म्हणून तयार केलेलं आहे युरोप मार्केटसाठी, किंवा ॲगमार्क म्हणून एक स्टँडर्ड आहे आपल्याकडे. जसं आपण भारतातील एखादी वस्तू उत्पादन करायचं झालं तर ISI किंवा प्रक्रिया करायचं तर FAO फूड प्रोडक्ट ऑर्डर भारताचे आहे, तसं ह्याच्यामध्ये आपल्या शेतीमालासाठी म्हणून ॲगमार्क म्हणून केंद्र सरकारने विकसित केलं आहे. ते ॲगमार्कचं स्टँडर्ड ठरलेलं असतं. त्या स्टँडर्डमध्ये तुम्ही ॲगमार्कचा दर्जाचा वाटाणा असेल तर वाटाण्याची जाडी किती असावी, वाटाण्याच्या म्हणजे त्याचं थिकनेस जाडी किती असावी, कलर कसा असावा, त्यानंतर 1 किलोमध्ये किंवा 10 ग्रॅममध्ये किती वाटाले बसावेत, हिरवे वाटाले, असे बरेच त्याचे क्रायटेरिया आहे किंवा त्याची मानकं असतात. आणि त्यानुसार तुम्ही जर उत्पादन घेतला असला, औषधाच्या बाबतीत असतात, बियाण्यांच्या बाबतीत असतात, जाती बाबतीत असतात, तर हे सगळे जर व्यवस्थितपणे केला तर तुम्हाला शासनातर्फे ॲगमार्कचं स्टँडर्ड दिलं जातं, शिक्का लावायला मिळतो तुम्हाला. आणि मग ते ॲगमार्क सर्टिफाईड असं म्हणतात त्यांच्या, त्या ॲगमार्क ॲक्रिग्रेटेड म्हणजे ॲगमार्कचं सर्टिफिकेशन करायला दिलेल्या भारतभर अशा वेगवेगळ्या ठिकाणी लॅब्स आहेत, म्हणजे लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा आहे. सांगलीला आहे आपल्याकडे, कोल्हापूरला आहे, सांगलीला निखिल लॅबोरेटरी म्हणून आहे. तर तुम्ही एखादा भाजीपाला त्याच्याकडे दिला, त्या ॲगमार्क स्टँडर्ड म्हणून हाय काय चेकिंगला दिला तर ते हाय का नाही हे कळवून तुम्हाला सर्टिफिकेट देतात. त्या सर्टिफिकेटचा किंवा युरोप गॅपचं पण तसंच सर्टिफिकेट मिळतं. युरोप गॅपच्या टेस्ट करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ते पुण्याला आहे, मुंबईला आहे, हैदराबादला आहे. आणि स्टँडर्ड कंपन्या काय काय काही काही कंपन्यांच्या अशा आहेत की लंडन मधल्याच माणसांनी इथं कंपन्या काढल्या आहेत, म्हणजे तिथलं जे लागणार आहे ते इथंच तपासलं जातं पाहिजे. आणि जर त्यात काय खराब आलं तर इथंच रिजेक्ट केलं जातं, म्हणजे पुढचा खर्च वाचतो. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते, म्हणजे त्यांच्या गरजेनुसार इथं आपल्याला माल पिकवावा लागतो, त्यांच्या आवश्यकतेनुसार, त्यांच्या तिथल्या स्टँडर्डनुसार. दुसरी गोष्ट अशी असते पॅकिंग सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर विमानानं पाठवायचं झालं तर पॅकिंग वेगळं असतं, जहाजानं पाठवायचं तर पॅकिंग वेगळं असतं. प्रत्येक ठिकाणी मार्केटमध्ये तिथल्या मार्केटची डिमांड म्हणजे वेगवेगळी असते, म्हणजे तिथं पॅकिंग कधी 2 किलोचं लागेल, कधी 10 किलोचं लागेल, कधी 6 किलोचं लागेल, ते म्हणजे स्टँडर्ड ठरवावं लागतं. त्याचबरोबर त्यांच्या आपले जे एक्सपोर्टर आहेत
म्हणजे इथनं एक्सपोर्ट करणारे त्यांची लिंकिंग तिथल्या इम्पोर्टरचं टेस्ट इम्पोर्टर बरोबर असते, तिथं जो आयात करणारा तिथला आहे त्यांच्या आयाती बरोबर असते, आणि हे याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होत असतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तुम्ही महिनाभर एवढं प्रोसेस करायचं आहे, त्यामुळे तेवढ्या प्रमाणात तुम्हाला भाजीपाला इथं प्लॅनिंग करावं लागतं, तेवढं क्षेत्र तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं, आणि ते मग तुम्ही दररोज तेवढा माल काढून किंवा आठवड्यातनं 3 दिवस आठवड्यातनं 2 दिवस तुमचं जसं ठरलं असेल तसं नंतर त्याला फ्लाईट बुकिंग करावं लागतं, म्हणजे फ्लाईट बुकिंग म्हणजे विमानाचं बुकिंग करावं लागतं, आणि विमानाचा जो कंटेनर असतो त्यामध्ये 2 टन माल असतो म्हणजे 2000 किलो, मग त्याच्यामध्ये त्यांना काय काय डिमांड आहे तिकडं, बाबा भेंडी त्यांना 500 किलो पाहिजे आहे किंवा कधी कधी 10,000-1200 किलो लागते, किंवा इतर काही भाजीपाला पाहिजे असतं, लॉंगयार्ड बीन तुम्हाला सांगितलं लॉंगयार्ड बीन किती पाहिजे आहे, किंवा मिरची पाहिजे आहे लाल मिरची जीफर मिरची म्हणून आहे गुंटर म्हणून मिरची आहे त्या मिरचीला फार डिमांड आहे युरोपमध्ये, तर ती मिरची जर तुम्ही तयार केला आणि त्या मिरची मग त्यांनी मिरची 500 किलो पाहिजे असते, हे सगळं भरून त्याचे बॉक्सेस करून त्यांचे बॉक्सेस एक्सपोर्टचे बॉक्सेस फार स्टँडर्ड आणि अट्रॅक्टिव्ह असतात, तर ते बॉक्सेस तयार करून त्याच्यामध्ये तुम्ही तो माल भरावा लागतो, प्रत्येक म्हणजे पॅकिंग शेड करावं लागतं जरा, म्हणजे तुम्ही असं आपण पण इतर बघा टोमॅटो लावलं असलो किंवा कोबी फ्लावर लावलं असलो तर ते माल काढल्यानंतर आपण एक साईडला एक चप्पल किंवा खोली केलेली असते तिथं माल आणून तिथं आपण पॅकिंग करत असतो, तर एक्सपोर्टसाठी पॅकहाऊस केलं जातं, पॅकहाऊस सुद्धा रजिस्टर करावं लागतं, पॅकहाऊस सुद्धा, कारण काय असतं ज्यावेळी परदेशात परदेशी बाजारपेठेमध्ये आपला माल तिथं विमानतळावर उतरून गेला जातो बाजारात गेला जातो तिथं काय खराबी निघाली तर त्या शेतकऱ्याचं नाव खराब होत नाही त्या देशाचं नाव खराब होतं, माल म्हटला इंडियाचे आहे म्हणतात इट इज फ्रॉम इंडिया इंडिया दिस इज द क्वालिटी असं जर त्यांनी म्हटलं ती क्वालिटी जर आपली खराब असेल तर आपल्या देशाचं नाव खराब होतं, म्हणून सगळ्या पातळीवरती त्याची काळजी घ्यावी, त्यासाठी अगदी तिथलं मार्केट तुम्हाला 6 महिने अगोदर बुकिंग करावं लागेल, त्यानुसार त्यांना कुठली जात पाहिजे ती इथं लावावी लागेल, तुम्हाला कीटकनाशक वृक्षनाशक कसे वापरायचे कशा प्रमाणात वापरायचे कुठल्याचे औषधं, आता औषधंसुद्धा बरी चालली आहेत, तुम्ही आज मारला की उद्या त्यात काय सापडत नाही असे औषधं पण आलेले आहेत, म्हणजे जैविकमध्ये आलेले आहेत वनस्पतीजन्य आलेले आहेत किंवा असे काही केमिकल पण आलेले आहेत की जे 2-3 दिवसात ते नष्ट होऊन जातात आपोआप निर्मळून जातं म्हणजे त्याचा अंश राहत नाही काय, असे आता पूर्वी कसं होतं आता कोऱ्याजीन औषध आपण म्हणतो कोऱ्याजीन मारलं की 60 दिवस ते राहतं, मग 60 दिवस जर राहणार असेल आता तुम्ही दोडका काढणार आहे दोडका आता काढायसाठी म्हणून 2 दिवस अगोदर औषध मारलं ते काढला तर नाही सापडणार आहे, तर असं सापडणार नाही म्हणजे अशी औषधं पण आता बऱ्याच कंपन्या झाल्या आहेत परदेशातल्या पण कंपन्या आहेत भारतातल्या पण काही कंपन्या आहेत, आणि जास्तीत जास्त शेतावरच औषध तयार करायचं म्हणजे ज्या दशपर्यंत आहे गोमूत्र आहे आपल्याकडं म्हणजे गाईचं मूत्र जे आहे गोमूत्र म्हणतात ते सुद्धा बऱ्याच किडींचं रोगांचं नाही दुधाचा वापर करतो काही रोगांच्यासाठी, तर अशा औषधांचा वगैरे म्हणजे कुठलाही रासायनिक पद्धत खतं सुद्धा रासायनिक वापरू नये त्याचं सुद्धा अंश चेक केला जातो, खतात सुद्धा म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त सेंद्रिय खतं वापरू नये तुमचं ऑर्गॅनिक म्हणजे तुमचं रेसिड्यू लेवल MRL म्हणतात त्याला MRL रेसिड्यू लेवल जर 0 आली तर त्याला त्यांनी सगळं ऑर्गॅनिक म्हणून सेंद्रिय म्हणून कारण तुम्ही कुठलंच औषध मारलेलं नाही कुठलंच खत काढलेलं नाही असं जर त्यांच्या टेस्ट रिपोर्टमध्ये आलं तर ते ऑर्गॅनिक म्हणून त्या ग्रेडकडे जातं, ते कुठल्या ग्रेडमधून गेले त्याच्यावरती तुमचा कुठला दर ठरत असतो, तर ही माहिती म्हणजे आपण समजा तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तर आपल्याकडे स्कोप भरपूर आहे संधी भरपूर आहे, आणि आता विमानाच्या सुविधा आपल्याकडे सुद्धा चांगल्या झालेल्या आहेत म्हणजे अगदी थायलंडला वगैरे आपल्याकडे विमानं जातात ना म्हणजे आपल्याकडे जसं नर्देच्या फाट्याला किंवा वडा परत असते नाही तसं विमानं भरत असतात एवढं मोठं ट्रान्झॅक्शन विमानात होतं, आणि अलीकडेच आपल्याकडं ड्राय पोर्ट म्हणजे इथे एक बंदर करायचं म्हणजे समुद्रात जसं बंदर असतं तसं जागेवर म्हणजे जमिनीमध्ये बंदर म्हणजे त्याला कसं आहे त्याला कागदपत्रांची फार आवश्यकता असते, म्हणजे तुम्ही एखादं माल पाठवायचा झाला तर त्याला कागदपत्र फाळत म्हणजे कुठं काढलाय कुठं घेतलाय कारण त्याचं टॅगिंग करावं लागतं, आता आपेडाकडं तुम्ही जर समजा इथं भेंडी लावायची म्हणली आता मला एक 1/2 एकर भेंडी लावायची तर 1/2 एकर भेंडी लावायची तर त्याला पहिल्यांदा 7-12 घ्यावं लागतं ती कुठली जात घेणार आहे ते घ्यावं लागतं ते कृषी अधिकाऱ्याकडे नोंद करावं लागते, त्यानंतर एक ॲप आहे वेजर अपेडाचं वेजनेट म्हणून त्याचं शोधावं लागतं
त्या वेबसाईट मध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड सगळं भरावं लागतं, सगळं शेतकऱ्याची माहिती फोटोग्राफी होते, त्यानंतर तुम्ही ज्या शेतात करणार तिथं जाऊन ते टॅगिंग करावं लागतं. टॅगिंग म्हणजे या शेतात ते नेटवर तिथं अमेरिकेत किंवा लंडन मध्ये बसून बघू शकतो कुठं शेत आहे, आणि आता तुम्हाला लगेच गुगल मॅपवरती कळतं. तर तसं ते लगेच शेत कुठं आहे ते बघतं. म्हणजे आणि शेताचं पण आता सॅटेलाइट मध्ये कॅमेरे अशा आले आहेत की 2 मीटर पर्यंत दिसतं, म्हणजे तिथं माणूस उभा राहिला सुद्धा दिसू शकतो. लाईव्ह मध्ये पण असतं विषय, तुमचं शेत ट्रॅक केलं जातं. तुम्ही कुठला भाजीपाला लावलाय खरोखर तिथं लावलाय का हे तिथं बसून बघतात ते लोक. तर या दृष्टीने ते ऍपला रजिस्टर करावं लागतं, आणि मग त्याच्यामध्ये रजिस्टर केल्यावर त्यांचं क्वारंटाईन सर्टिफिकेट येत असत. क्वारंटाईन सर्टिफिकेट म्हणजे कसं, ते जिथं जिथनं पॅकआउट होत असतं पॅकिंग भारताच्या म्हणजे आकडा मार्फत किंवा अग्रिकल्चर मिनिस्ट्रीचा कृषी खात्याचं क्वारंटाईन विभागातून असतं क्वारंटाईन विभाग. तर ते क्वारंटाईन विभागाचा माणूस तिथं येऊन एंटामोलॉजिस्ट असतो म्हणजे कीटकशास्त्रज्ञ किंवा रोगशास्त्रज्ञ असतो, तो येऊन 1-2 वेळा तुमच्या प्लॉटवर व्हिजिट देऊन जातो. आणि कृषी विभागाची माणसं 8-10 दिवसाला व्हिजिट देऊन जायला लागतं, पिकाची स्थिती कशी आहे सगळ्या नोंदी करायला लागतात. आणि ह्या नोंदी सगळ्या तुम्हाला रजिस्टर केल्यानंतर त्या मालाबरोबर पाठवा लागतो. म्हणजे ते नुसतं तुम्ही उत्पादन घेत नाही, तर तुम्ही लावल्यापासून काय काय तयारी केल्या, काय काय त्याला वापरले, इथंपर्यंत ते त्या सर्टिफिकेशन मध्ये असतं. म्हणजे युरोप गॅप सर्टिफिकेट म्हटला किंवा व्हेजनेट तुम्ही सर्टिफिकेट काढलं तर त्याला सगळी माहिती पुरवावी लागते. त्या पद्धतीनं त्या निर्यातीची तयारी करावी लागतात. आणि बाजार तुम्हाला आता सांगितलं त्या पद्धतीनं जगात आपल्याकडे सगळीकडे जातं. जिथनं आधी इंटरनेटची वगैरे सुरू झाल्या तुम्हाला आता जसं आता ओएलएक्स वगैरे आपल्याकडे तर आलेलं आहे, जुन्या गाड्या विकायच्या हे विकायचं ते वगैरे, तसं जर तुम्ही ते इंटरनेटवर टाकला तर तुम्हाला त्याच्यामध्ये तिथनं डायरेक्ट इन्क्वायरी येऊ शकते. त्याच्यात सरकारी अनुदान पण मिळतं. तर तुम्ही काही 3-5% अनुदान आहे तुम्ही जर भाजीपाला वाढवा तुमच्या जे एक्सपोर्टरला मिळत असतं ते तुम्ही घेऊ शकता. तर एवढी माहिती मिळेल. तुम्ही स्वतः जर करणार असाल तरी सुद्धा करू शकता, आणि फार अवघड असं नाही. तुम्ही जर कुठेतरी याचा अनुभव घेतला आहे 2-3 वर्षे आणि आपल्या परिसरामध्ये जर स्वतःच तुम्ही एक्सपोर्ट करायला लागला तरी चालू शकतो. काय गल्फमध्ये तर कलीकडे जातात, कोबी जातो, फ्लावर जातं, टमाटे जातं, मिरची जाते, बटाटे जातं, कांदा तर आपला कांदा फार तिकडे खाल्ला जातो कारण तिकडचा कांदा फार तिखट नसतो, आणि आपली जी लोकं तिथे गेलेले त्यांना आपल्याकडचा कांदा लागतो. त्यामुळे कांदा वगैरे असे बऱ्याच भाज्या आपल्याकडे एक्सपोर्ट होत असतात. तर लोणची वगैरे सुद्धा एक्सपोर्ट होत असतात. लोणची प्रक्रिया केली, लोणचीला पण फार डिमांड आहे परदेशात. तर ते आपल्या टेस्टमधले लोणची त्यांना आवडत असतात. तर या पद्धतीनं म्हणजे याची माहिती तुम्ही आपेडा जे तुम्हाला सांगितलं आपेडाकडे मिळते, कृषी विभागाकडे मिळते, नंतर तुम्हाला एक्सपोर्टरची लिस्ट मिळते, इम्पोर्टरची पण लिस्ट पाहिजे तर तुम्हाला मिळते त्या देशात कोण इम्पोर्टर आहेत. आणि बरेच म्हणजे त्यातले 22% इम्पोर्टर हे भारतातनं जाऊन तिथं स्थायी झाले. भारतात आपल्या इथं चांद फ्रूट कंपनी म्हणून आहे, चांद फ्रूट कंपनी गरजेला शफी बागवान म्हणून आहेत ते, शफी बागवान. तर त्यांचे 4 मुलं आहेत, त्यातली 2 मुलं इथं आहेत, 2 मुलं दुबईला आहेत, आणि तिथं दुबईत त्यांचं दुकान आहे. म्हणजे इथनं एक्सपोर्ट करतात ते त्यांचीच माणसं तिथे इम्पोर्ट करून घेतात आणि तिथं त्यांनी डिस्ट्रीब्युट करतात. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे हे एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवहार चालू असतो त्या पद्धतीनं तुम्ही. आणि त्याच्यामध्ये रिटर्न्स तुम्हाला नफा जास्त मिळतो, त्यामुळे स्वतःसुद्धा तुम्ही करायला हरकत नाही. थोडी इंग्रजीची माहिती वगैरे जर चांगली करून घेतला तर तुम्ही सुद्धा एक्सपोर्टर बनू शकता, त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा.